सक्षमता आणि या राज्याचं सक्षम आणि खऱ्या अर्थाने परिणामकारक नेतृत्व जर कोणतं असेल तर ते फडणवीस साहेबांचं नक्कीच आहे। आणि म्हणून जे जे कोणी विरोधी पक्ष नेते हे त्यांच्या सोबत ज्यांनी काम केलं, आता परवा आज तीन दिवसापूर्वी बावनकुळे साहेब आपण पाहिलं की विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित दादा यांनी ज्या खोट्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल आपलं मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी तोंड भरून कौतुक सन्माननीय फडणवीस साहेबांचं केलं। विरोधी पक्ष नेता असून जे खरं आहे ते खरं बोलण्याचं धाडस त्यानिमित्ताने अजित दादांनी केलं, त्यासाठी मी त्यांचं इथे अभिनंदन करतो। पण त्यापूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम करत आहेत। त्याच्या पहिलेचे जे विरोधी पक्ष नेते होते ते तर आज एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतात। मी जाणीवपूर्वक शब्द वापरले आणि म्हणून त्यांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे। म्हणून मी जरी 2019 ची निवडणूक त्यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, त्यांचा विरोधक होतो, मी देखील आज त्यांच्या सोबत आलो आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद आहे। का अतिशय प्रतिभावंत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी झपाटलेला असा आमचा नेता विदर्भाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने अमूलाग्र विकासात्मक बदल करणारा आमचा नेता, त्याच्या नेतृत्वामध्ये आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतोय। सन्माननीय बावनकुळे साहेबांसारखा अविरत काम करणारा, मग ते ऊर्जावान पालकमंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, ऊर्जावान ऊर्जा मंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भाजपा ही गली गलीपर्यंत नाही तर घराघरापर्यंत पोहोचते आहे। आणि त्यांच्या देखील नेतृत्वामध्ये मी इथे प्रवेश करतो आहे, त्याचा मला आनंद आहे। कालच मी गडकरी साहेबांना भेटलो आणि माझ्या मुलाखतीने सांगितलं की 2009 मध्ये माझा जेव्हा प्रवेश, सन्माननीय फडणवीस साहेब देखील तिथे होते कस्तुरचंद पार्कवर, मोदीजींच्या उपस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला, स्वर्गीय मुंडे साहेब देखील त्यानिमित्ताने तिथे होते आणि मला तेव्हा गडकरी साहेबांनी पश्चिम नागपूर लढ म्हटलं होतं, 6 महिन्यापर्यंत मी पश्चिम नागपूरसाठी लढणार होतो। शेवटच्या दिवशी बदल झाले, मला सावनेरात टाकण्यात आलं, पण 12-13 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये फार मोठी साथ सावनेर कळमेश्वरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आणि भरघोस असा आशीर्वाद तेथील जनतेने देखील मला दिला।